रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे मिनी स्टोर्स आपले असावेत. आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महांकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळद, जत, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील मिनी स्टोर्स मध्ये विविध वस्त्रांवर डिस्काउंट व विविध ऑफर सुरू. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. खडकलाट येथे श्रीकृष्ण तरुण मंडळातर्फे दहीहंडी कार्यक्रम संपन्न. खडकलाट येथील समस्त हनबर समाज व श्रीकृष्ण तरुण मंडळाच्या वतीने मंगळवारी सायंकाळी दहीहंडी कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला. खडकलाट येथील श्रीकृष्ण तरुण मंडळाच्या युवकांनी 40 फूट उंचीवरील दहीहंडी सहज फोडून नागरिकांची मने जिंकली. येथील हनबर गल्लीमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त मंगळवारी सायंकाळी 5 वाजता दहीहंडी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सुमारे 40 फूट उंचीवर दहीहंडी बांधण्यात आली होती. येथील श्रीकृष्ण तरुण मंडळाच्या 30 युवकांनी यामध्ये भाग घेतला होता. संगीताच्या तालावर नृत्य करत असताना संयोजकांना या युवकांवर पाण्याची बरसातही करत होतेच. भिजलेल्या 30 युवकांनी 2 वेळा 5 माळा रचून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र माळा ढासळलीच. मात्र तिसऱ्यांदा पाण्याची बरसात होत असतानाही सहजतेने 5 माळा रचून श्रीकृष्ण तरुण मंडळाच्या गोविंदाने दहीहंडी फोडून नागरिकांना बेहद खुश केलं. दहीहंडी कार्यक्रम पाहण्यास गावातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. प्रारंभी समस्त हनबर समाजसेवा संघातर्फे ग्रामपंचायत पदाधिकारी व गावातील सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून हनबर समाजाच्या उपक्रमाचं कौतुक करून दहीहंडी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. सर्व समाज बांधवांची उपस्थिती, युवकांचा अमाप उत्साह यामुळे खडकलाट येथील दहीहंडी कार्यक्रम नागरिकांना मोठा आनंद देऊन गेला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीकृष्ण तरुण मंडळ, हनबर समाजाचे पदाधिकारी व समाज बांधवांनी परिश्रम घेतलं. महानकर न्यूजसाठी खडकलाटहून संजय कांबळे.